नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये मी सर्वांचे स्वागत करीत आहे। मी विद्या शामराव दुर्गाडे, ठाणे महानगरपालिका, शाळा क्रमांक 92, आनंदनगर, कळवा पूर्व। विद्यार्थ्यांनो, आपण मागील पूर्वार्धामध्ये सशस्त्र क्रांतिकारी चळवळ या पाठामध्ये वासुदेव बळवंत फडके यांनी इंग्रजांविरुद्ध दिलेला लढा, तसेच चाफेकर बंधूंनी केलेली लोकांना मदत आणि त्याशिवाय अभिनव भारत, बंगालमधील क्रांतिकारी चळवळ याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे। आज आपण उत्तरार्धामध्ये सशस्त्र क्रांतिकारी चळवळ या पाठामध्ये पुढील मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत। ते मुद्दे म्हणजे गदर चळवळ, काकोरी कट आणि हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, चितगाव शस्त्रागारावरील हल्ला। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुविचाराचे वाचन करा, त्याच्यामध्ये मी असं लिहिलेलं आहे, जन्मसिद्ध हा माझा अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच। लोकमान्य टिळकांनी अतिशय ठणकावून सांगितलेलं आहे हे। आणि खरोखरच आपला भारत देशावरती इंग्रजांनी जे काही दहशत माजवली होती त्याला विरोध करण्यासाठी पूर्ण भारतभर आपल्या देशामध्ये क्रांतिकारकांनी हा लढा चालू केला होता, चळवळ केली होती। आणि ह्या देशातून इंग्रजांना हाकलूनच लावायचे आहे आणि आमचा देश स्वतंत्र करायचे आहे आणि ते स्वातंत्र्य आम्ही मिळवण्यासाठी प्राणाची बाजी लावण्यास आम्ही तयार आहोत। आणि यासाठी आपण महाराष्ट्रामध्ये, नंतर बंगालमध्ये, मद्रासमध्ये ज्या काही चळवळी झाल्या त्याच्याबद्दल आपण माहिती घेतली। यानंतर आपण पाहणार आहोत गदर चळवळ। ब्रिटिशांच्या शत्रूंची मदत घेऊन भारतामध्ये सत्तांतर घडून आणता येईल आणि भारतीय सैनिकांनी या प्रयत्नांची सन 1914 ते 1918 या काळामध्ये पहिले महायुद्ध चालू होते। आणि अशा ह्या महायुद्धाच्या काळामध्ये आपल्याला ब्रिटिशांचे शत्रू म्हणजेच कोण, जर्मन, जपान, ऑस्ट्रिया, हंगेरी किंवा इतर जे सर्व शत्रू राष्ट्रे त्यांची मदत घेऊन आणि परदेशामध्ये जे काही पहिलं महायुद्ध चालू आहे त्या ठिकाणी आपले भारतीय सैन्य गुंतलेले आहेत त्यांचीही मदत घेऊन आपल्या देशामध्ये सत्तांतर कसं घडून आणता येईल यासाठी भारतातील क्रांतिकारकांचे प्रयत्न चालू होते। आणि यासाठी त्यांनी जी संघटना स्थापन केली त्या संघटनेचे नाव होते गदर। यामध्ये गदर ही त्यांची प्रमुख संघटना होती। या संघटनेचे स्थापना प्रथम उत्तर अमेरिका आणि कॅनडा येथे या संघटनेची स्थापना झाली। या संघटनेचे लाला हरदयाळ, भाई परमानंद आणि डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानकोजे हे प्रमुख होते। गदर, गदर म्हणजे विद्रोह, विद्रोह म्हणजेच विरोध करणे। ब्रिटिश सरकार जे काही आपल्यावर दडपशाही करत आहे त्या दडपशाहीला सतत विरोध करायचा असं क्रांतिकारकांनी ठरवलं। आणि यासाठी या गदर संघटनेने गदर नावाचे एक मुखपत्र सुरू केले। या मुखपत्राच्या संपूर्ण जगभर विविध भाषांमध्ये त्याचं प्रकाशन केलं जात होतं। इंग्लिश, हिंदी, उर्दू, बंगाली, मराठी अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये हे वृत्तपत्र प्रकाशित केलं जायचं आणि त्याचं वाचन चीन, जपान, सिंगापूर, जर्मनी अशा अनेक देशातील हिंदी सैनिकांकडून ते वाचलं जात असे। आणि त्या गदरमधून जे काही क्रांतिकारी आहे त्या क्रांतिकारी लोकांनी केलेली साहसी कृत्य आणि सशस्त्र क्रांती याची माहिती लोकांपर्यंत पोहोचत असे। ब्रिटिशांचे जे उठाव होते ते गदर संघटनेच्या नेत्यांनी युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेण्याचे ठरवले। आणि यासाठी त्यांनी राजबिहारी बोस, गणेश पिंगळे, सचिंद्रनाथ सन्याल, बागी करतार सिंह यांनी बंगालमध्ये मोठा उठाव करण्याची योजना आखली। परंतु आपल्या भारतामधीलच काही लोक अशी होती का ते इंग्रजांना फितूर झाले आणि त्यांनी ह्या योजनेची माहिती
इंग्रज सरकारला दिली आणि यामध्ये फितूर झाले। आपल्या भारतामध्ये असे काही लोक होते की त्यांनी ह्या योजनेची माहिती इंग्रज सरकारला दिली आणि या ही योजना फसली। या योजनेमध्ये विष्णू गणेश पिंगळे यांना अटक झाली आणि त्यांना फाशी देण्यात आली। विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्येच राजबिहारी बोस जे होते ते राजबिहारी बोस यांच्यातून निसटले आणि ते जपानला जाऊन त्यांनी आपले क्रांतिकार्य जोमात चालवले, सुरूच ठेवले। याच काळामध्ये, युद्ध काळामध्ये, महायुद्ध जे चालू होतं त्या महायुद्धाच्या काळामध्ये क्रांतिकारी संघटनेची कार्य फक्त भारतातच नाही तर जे काही महायुद्ध चालू होतं त्या महायुद्धामध्ये परदेशातही क्रांतिकारी चळवळी चालू होत्या। आणि ह्या चळवळींमध्ये जर्मनची राजधानी बर्लिन या ठिकाणी बरिंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेन दत्त, लाला हरदयाळ यांनी परराष्ट्र खात्याच्या सहकार्याने ब्रिटिश विरोधी योजना आखल्या। सन 1915 महेंद्र प्रताप बराकतुल्ला, ओबीतुल्ला सिद्दी याने काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची योजना आखली। यानंतर आपण पाहणार आहोत काकोरी कट। आपण पूर्वार्धामध्ये पाहिलेलंच आहे का वासुदेव बळवंत फडके यांनी सशस्त्र क्रांती करण्यासाठी जे सावकार आहे, जे काही श्रीमंत लोक आहेत त्यांच्यावरती धाडी टाकल्या होत्या, दरोडे टाकले होते। तसं भारतातील इतरही लोकांना सशस्त्र क्रांती करण्यासाठी पैशाची आवश्यकता होती, शस्त्र पाहिजे होते आणि ते करण्यासाठी पैसा गरज आहे आणि तो पैसा मिळवणं फार आवश्यक होतं। आता त्यावेळेला इंग्रज सरकारची दडपशाही होती, दडपशाही चालू होती, पण त्या दडपशाहीला क्रांतिकारक जुमानत नव्हते, घाबरत नव्हते। काकोरी कट सरकारच्या दडपशाहीने क्रांतिकारी संघटना संपुष्टात आली नाही। सरकारच्या जुलमी कृत्याचा प्रतिकार म्हणून महात्मा गांधींनी अहिंसेवर आधारित असहकार चळवळ सुरू केली होती। काही काळाने गांधीजींनी असहकार चळवळ ही स्थगित केली, त्यामुळे अनेक तरुण हे क्रांतिकार्याकडे वळाले। गांधींची असहकार चळवळ संपुष्टात आल्यावरती चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, योगेश चटर्जी, सचिंद्रनाथ सन्याल यासारखे तरुण एकत्रित येऊन त्यांनी क्रांतिकाराला कार्यासाठी लागणारा पैसा जमवण्यासाठी त्यांनी रेल्वेतून नेला जाणारा सरकारी खजिना 9 ऑगस्ट 1925 रोजी काकोरी या उत्तर प्रदेशातील रेल्वे स्टेशनजवळ त्यांनी सरकारी खजिना लुटला, यालाच काकोरी कट असे म्हटले जाते। इंग्रज सरकारने तात्काळ कार्यवाही करून क्रांतिकारकांना अटक केली। अशफ खान उल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग, राजेंद्र लाहिरी यांना फाशी देण्यात आले। या सर्व याच्यामध्ये अनेकांना वेगवेगळ्या कठोर शिक्षा देण्यात आले, मात्र चंद्रशेखर आझाद हे पोलिसांच्या हाती सापडले नाही। हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन समाजवादी विचाराने प्रभावित झालेल्या तरुणांनी देशव्यापी क्रांतिकारी संघटना उभी करण्याचे ठरवले। समाजवादी विचाराने, समाजवादी याचा अर्थ समाजाच्या दृष्टीने हितकारक असे काही विचार असणारे सर्व तरुण एकत्रित आले आणि त्यांनी सर्वांनी एकत्रित येऊन एक कमिटी, एक संघटना स्थापन केली। तिचे नाव होते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन। या संघटनेमध्ये चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव हे प्रमुख होते। बघा, प्रत्येक राज्या देशाच्या प्रत्येक भागातून आलेले हे सगळे समाजवादी विचाराचे क्रांतिकारक होते। त्यांना देशासाठी काहीतरी करायचं होतं, लोकांसाठी काहीतरी करायचं होतं। जे काही ब्रिटिश सरकारचं लोकांवर होणारा अत्याचार आहे, दडपशाही आहे, ती नष्ट करायची होती आणि अशा या धर्मनिरपेक्ष लोक ही एकत्रित आली आणि त्यांनी 1900
1928 साली दिल्ली येथे भरलेल्या फिरोजशाह कोटला मैदानावर बैठकीमध्ये तरुणांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना केली. या संघटनेचं मुख्य उद्दिष्ट होतं की भारताला ब्रिटिशांच्या शोषणापासून मुक्त करणे. या संघटनेचं मुख्य उद्दिष्ट काय होतं विद्यार्थी मित्रांनो, तर ब्रिटिश सरकार जे काही शोषण करत आहे भारताचं, जी लूट करत आहे, त्या लुटीतून आपल्या ह्या भारताची मुक्तता करायची आणि त्याचबरोबर या आपल्या भारतामध्ये शेतकरी आणि कामगारांचं जे शोषण करत होते अशी अन्यायी सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था जी होती ती सुद्धा उलटून टाकायची होती. भगतसिंग जे होते त्या भगतसिंगांना सामाजिक न्यायावर आधारित अशी समाज निर्माण करायचा होता. हे त्यांच्या डोळ्यापुढे मुख्य उद्दिष्ट होतं आणि त्या दृष्टीनेच त्यांनी ही हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली होती. याच संस्थेमध्ये एक अशी वेगळी स्वतंत्र व्यवस्था केलेली होती, ते म्हणजे शस्त्र गोळा करणे आणि कार्याची अंमलबजावणी करणे असा एक स्वतंत्र विभाग होता. त्या स्वतंत्र विभागाचं नाव होतं हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी. आर्मी याचा अर्थ सैन्य. सोशलिस्ट सामाजिक चळवळीने सामाजिक विचाराने एकत्रित आलेले असे हे समाजवादी विचाराचे हे तरुण, त्याच्यामध्ये शस्त्र गोळा करणे आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे याच्यासाठी स्वतंत्र असा विभाग होता. त्याचं नाव होतं हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी आणि त्याचे प्रमुख होते चंद्रशेखर आझाद. या संघटनेच्या सदस्यांनी अनेक क्रांतिकारी कृत्य केले. सायमन कमिशन आपल्या भारतामध्ये आलेलं होतं आणि ह्या सायमन कमिशनमध्ये एकही हिंदी सभासद नव्हता. सायमन कमिशनमध्ये एकही हिंदी सभासद नसल्याने त्याचा निषेध करण्यासाठी निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व लाला लजपतराय करीत असताना ब्रिटिश पोलीस अधिकाऱ्यांनी त्या मोर्चावर हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये लाला लजपतराय हे जखमी झाले, त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. आणि या मृत्यूचा बदला घेण्यासाठी 17 डिसेंबर 1928 रोजी राजगुरु आणि भगतसिंग यांनी सँडर्स साहेबांना गोळ्या घालून ठार केले. याच दरम्यान नागरी हक्काची पायमल्ली करणारी दोन विधेयके भारतामध्ये मध्यवर्ती विधिमंडळामध्ये दाखल करण्यात आली होती, परंतु ही विधेयकं जी होती ती आपल्या समाजाच्या दृष्टीने घातक होती आणि त्याचा विरोध करण्यासाठी बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग यांनी ह्या मध्यवर्ती विधिमंडळावरती बॉम्ब फेकले. सरकारने तात्काळ हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीच्या केंद्रांवर धाडी टाकल्या. त्यातून सॅडर्स साहेबांच्या हत्येचे धागेदोरे लागले आणि त्यांनी सरकारने क्रांतिकारकांची धरपकड केली आणि त्यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली खटले चालवले. यामध्ये भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांना लाहोरच्या तुरुंगात 23 मार्च 1931 रोजी फाशी देण्यात आली. यामध्ये सुद्धा चंद्रशेखर आझाद हे निसटले. चंद्रशेखर आझाद मात्र शेवटपर्यंत पोलिसांच्या हाती लागले नाही, परंतु एकदा ते आपल्या काही क्रांतिकारी मित्रांना भेटण्यासाठी अल्फ्रेड पार्कमध्ये गेले होते. क्रांतिकारी विचाराच्या चर्चा करण्यासाठी गेले होते, परंतु थोड्या काळासाठी दोन क्रांतिकारी हे बाहेर गेले असत्या. अचानक पोलिसांनी हल्ला केला आणि त्या चकमकीमध्ये चंद्रशेखर आझाद यांचा मृत्यू झाला. यानंतर आपण पाहणार आहोत चित्तगार शस्त्रागारावरील हल्ला. बंगालमध्ये क्रांतिकारी चळवळ ही आपण पाहिलेली आहे, तसंच चित्तगार शस्त्रागार हे सुद्धा बंगालचं आहे आणि ह्या चित्तगार शस्त्रागाराचे प्रमुख जे आहेत क्रांतिकारी ते म्हणजे सूर्यसेन. तुम्हाला नकाशामध्ये दिसतच असेल चितगाव हे कुठे आहे बघा, बंगालच्या
बंगाल या राज्यामध्ये चितगाव हे शहर आहे आणि त्या ठिकाणच्या ह्या शस्त्रागाराच्या सूर्यसेन हे चितगाव शस्त्रागारावरील क्रांतिकारी गटाचे प्रमुख होते. त्यांनी आपल्याभोवती अतिशय देशहितकारक असे गट तयार केला होता. त्याच्यामध्ये आनंद सिंह, गणेश घोष, कल्पना दत्त, प्रीतिलता वट्टेदार असे अतिशय देशभक्त अशा निष्ठावान क्रांतिकारकांची फौज त्यांनी गोळा केली आणि तेथूनच त्यांनी चितगाव येथील शस्त्रागारावरती हल्ला केला आणि 18 एप्रिल 1930 रोजी क्रांतिकाऱ्यांनी चितगाववरमधील 2 शस्त्रागारातील शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली. आता ही शस्त्रास्त्रे म्हणजे कोणती आहे तर बंदुका, गोळ्या, पिस्तुले, काडतुसे, बॉम्ब हे त्यांनी शस्त्रागारातून सगळं हस्तगत केलं. सशस्त्र लढा करायचा आहे तर त्या लढ्यासाठी हे सर्व शस्त्र तर पाहिजे, त्याच्याशिवाय तर काही होऊ शकत नाही. आणि या दृष्टीने त्यांनी या शस्त्रागारातून अनेक अशी शस्त्रास्त्रे हस्तगत केली. सूर्यसेन यांनी या योजनेप्रमाणे 18 एप्रिल 1930 रोजी नंतर त्यांनी टेलिग्राम आणि टेलिग्राफ या यंत्रणा तोडून टाकल्या की ज्याच्यामुळे इंग्रज सरकारशी येणारा संपर्क आहे, संदेश आहे, तुटेल आणि त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती मिळणार नाही. त्यांची यंत्रणा ठप्प करण्यात त्यांना यश आलं. त्यांनी त्यानंतर त्यांनी 2.5 ते 3 वर्ष ब्रिटिश सरकारशी रोमहर्षक असा लढा दिला. ही पहा, तुम्हाला टेलिफोन आणि टेलिग्राफ हे जे केंद्र आहे त्याच्यातून संदेश वहनाची कामं केली जातात आणि तो संदेश एका केंद्रावरून दुसऱ्या केंद्राला जाऊ नये यासारखी योजना सूर्यसेन आणि त्यांचे सहाय्यकारी यांनी ती सर्व यंत्रणा ठप्प केली. आणि या कृत्यामुळे सूर्यसेन आणि त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे 12 सहकारी यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. त्यांच्याबरोबर असलेल्या कल्पना दत्त यांना 16 फेब्रुवारी त्यांच्या सहकारी कल्पना दत्त यांना जन्मठेप झाली आणि दुसऱ्या सहकारी होत्या प्रीतिलता वड्डेदार. ह्या इंग्रज सरकारच्या ताब्या आपण जर पकडलं गेलं तर आपल्याला शिक्षा ही ठरलेलीच आहे आणि त्यामुळे त्यांनी स्वतःहून गोळी झाडून स्वतःवरच गोळी झाडून घेतली आणि आत्माहुती दिली, प्राणाचा त्याग केलेला आहे. चितगाव शस्त्रागारामुळे क्रांतिकारी चळवळीला अतिशय गती आलेली होती आणि त्यामुळे त्यातून प्रेरणा घेऊन शांती घोष आणि सुनीती चौधरी या शाळकरी विद्यार्थिनींनी जिल्हा न्यायाधीशाला ठार केले. बघा, म्हणजे इतका भारत देश हा पेटून उठलेला होता, इंग्रज सरकारला आम्ही इथे ठेवणारच नाही, इतकी क्रांती मनामनामध्ये भरलेली होती. कोणीही ब्रिटिश सरकारला इथे राहिलंच नाही पाहिजे असं त्यांच्या मनामध्ये ठाम निश्चय झालेला होता आणि त्यामुळे विद्यार्थी सुद्धा स्वातंत्र्यासाठी पेटून उठलेले होते. तसेच बिनादास या युवतीने कोलकाता विद्यापीठामध्ये विद्यादान समारंभ चालू होता त्यावेळेला उपस्थित असलेले गव्हर्नर यांच्यावरती गोळ्या झाडल्या. तुम्हाला चित्रात दिसत आहेत शाळेचे विद्यार्थी, शाळेच्या विद्यार्थिनी, कॉलेजमध्ये जाणाऱ्या युवती ह्या सुद्धा देशासाठी असे धाडसी कृत्य करू लागलेल्या होत्या. जालियनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार असणाऱ्या ओडवायर याचा वध सरदार उदयसिंग यांनी इंग्लंडमध्ये 1940 केला, कारण त्यांनी जालियनवाला बागमध्ये सर्व लोकांना बंदिस्त केलं होतं आणि त्याच्यामध्ये खूप लोकांचा मृत्यू झालेला होता. त्याचा बदला म्हणून उदयसिंग यांनी त्याचा खून इंग्लंडमध्ये जाऊन. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये क्रांतिकारी चळवळीचे महत्त्वाचे असे योगदान दिलेले आहे. क्रांतिकारकांनी आपल्या देशासाठी प्राणाची आहुती दिलेली आहे. क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेशी लढताना साहस आणि त्यांच्या निर्धाराचे आपल्याला दर्शन घडते. त्यांचे राष्ट्रप्रेम, समर्पण वृत्ती हे किती अजोड आहे, त्याचे बलिदान भारतीयांना स्फूर्तीदायी असे ठरणार आहे.
विद्यार्थी मित्रांनो, 2021-22 हे आपले अमृत महोत्सवी वर्ष आहे. या वर्षामध्ये आपण, मी एक तुम्हाला स्वाध्याय म्हणून सांगते की आपण आपल्या आजूबाजूचे जी लोक 80 वर्षाच्या पेक्षा जास्त किंवा 80 वर्षाचे जे असतील, अमृत महोत्सवी वर्ष म्हणजेच 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य होऊन, तर त्या वयापेक्षा जास्त 75 पेक्षा जास्त वयाचे जे आजी आजोबा असतील त्यांना भेटा आणि भेटून आपल्या भारत देशामध्ये स्वातंत्र्यापूर्वची परिस्थिती कशी होती, तुमच्यावर कोणत्या प्रकारचे अत्याचार सहन करावे लागले होते, कशी आपली शासन व्यवस्था होती, आत्ताच्या सुखसोयी ज्या आहेत त्या सुखसोयी त्या काळात मिळत होत्या का, त्यावेळीच्या राजकीय परिस्थिती, त्या ठिकाणी त्यावेळीची सामाजिक परिस्थिती, शिक्षण याबद्दलची तुम्ही जास्तीत जास्त त्या आजी आजोबांना माहिती मिळवा. आणि आपला भारत देश, आता आपण स्वातंत्र्याची गोड अशी फळे चाकत आहोत, तर त्या स्वातंत्र्याचं आपण चांगल्या प्रकारे जतन करायचं आणि देशाचे नाव हे जागतिक पातळीवर अतिशय गर्वाने फडकलं पाहिजे असं मी तुम्हा सर्वांना एक स्वाध्याय म्हणून देत आहे. आणि आजचा पाठ आपण जो काही पाहिलेला आहे, सशस्त्र क्रांतिकारी चळवळ, यामध्ये आपले राहे नंतरचे उत्तराधारतील पॉइंट म्हणजे गदर चळवळ, काकोरी कट, हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, चितगाव शस्त्रागारावरील हल्ला, याबद्दल आपला आपण हा भाग पाहिलेला आहे. आणि धन्यवाद विद्यार्थी मित्र, नमस्कार.